सगळे सोयरे म्हणजे वडिलांकडचे नातेवाईक. मंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. यापुढे शब्द देताना काळजी घ्या असा सल्ला बच्चू कडू यांनी सोयरे शब्दावरून सरकारला दिलाय. मी आजही तुम्हाला ते पत्र दाखवू शकतो जे मनोजींकडे आहे, तेच माझ्याकडे आहे, तेच गिरीश भाऊंकडे आहे, तेच बच्चूभाऊकडे आहे, तेच गायकवाडांकडे आहे आणि तेच आमच्या सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रक्तसंबंधातील सगळे सोयरे आणि रक्तसंबंधातील नातेवाईक यांना ते दाखला दिला जाईल. त्याच्यानंतर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की एक प्रकरण त्या ठिकाणी असं घडलं की एका दाखल्यामुळं 70 कुटुंबातल्या लोकांना दाखले मिळालेले आहेत. हा मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असं तर चार याच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे. शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो पण त्याचं समाज मननावर सरकारच्या बाबतीत वाईट हे जाईल, भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल, जास्त होईल. आपले आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं.